मी पत्रामध्ये आता पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या. अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया. अहमदनगर जिल्ह्याला परतीच्या पावसानं झोडपून काढलंय. जिल्ह्यात विजांच्या कडकडाटांसह वादळी वाऱ्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं. भुसावळ शहरात सलग दुसऱ्या दिवशी दमदार पावसानं हजेरी लावली. शहरातील काही भागातील वीज पुरवठा सोमवारपासून खंडित झाल्यामुळे ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढल्यानं कोल्हापूरला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. तसंच भुईबावडा घाटात कोसळलेली दरड देखील आज काढण्यात येणार असल्यानं अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. खेडमध्ये देखील परतीच्या पावसानं हजेरी लावली आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पावसाचं पाणी साचलंय. धाराशिव जिल्ह्यात पुन्हा पावसानं हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलाय. जवळपास 2 लाख हेक्टरवरील सोयाबीनचा चिखल झालाय आणि त्यामुळे तब्बल 1200 कोटींचं शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याची माहिती समोर येते. शहापुरात परतीच्या पावसानं थैमान घातलंय. यावेळी वीज भट्टीवर काम करत असणाऱ्या एका 30 वर्षीय व्यक्तीचा अंगावर वीज पडल्यानं मृत्यू झालाय. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील प्रमुख गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील भोसते घाटाला पर्याय असणाऱ्या वेरळ कोंडिवली बोरज मार्गाची चाळण झाली आहे. महाबळेश्वर प्रतापगड भागातील आंबेनळी घाटात मातीचा मलबा रस्त्यावर आल्यानं रात्रीपासूनच वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी तात्काळ मलबा आणि चिखल हटवण्याचं काम करून मार्ग वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आलाय. पुणे शहरासह पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणारी 5ही धरणं 100% भरली आहेत. त्यामुळे धरणांमधून मुळामुठा आणि पवना नदी पात्रातील विसर्ग वाढवण्यात येणार आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. शहापूरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. अतिवृष्टीमुळे घोडपरी नदी पुलावरून पाणी गेलंय. शहापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे भातसा धरण ओसंडून वाहू लागलेलं आहे. धरणाचे सर्व दरवाजे उघडून त्यामधून भातसा नदीमध्ये विसर्ग करण्यात येतोय. राज्यात परतीचा पाऊस सुरू असून आज पालघर ठाणे मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. सोन्याच्या दरात पुन्हा 600 रुपयांची वाढ झालेली आहे. सोन्याचे दर प्रतितोळा 75,600 रुपयांवर गेलाय. तर दिवाळीपर्यंत दर 80,000वर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते. दसरा दिवाळीच्या तोंडावर घाऊक आणि किरकोळ बाजारात विविध वस्तूंच्या दरात वाढ होते. खाद्यतेलानंतर सुका मेव्यामध्ये देखील वाढ झाल्यानं दसरा दिवाळीच्या आधीच महागाईचं सावट आलं. नाशिकमध्ये कांदा बाजारभावात काहीशी घसरण झालेली आहे. उन्हाळा कांद्याची जवळपास 88,000 क्विंटलची आवक झाली आहे. आज कांद्याला कमीत कमी 2,500 रुपयांपासून 4,800 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळतोय. मागील आठवड्याचे हळदीचे बाजारभाव पाहिले असता बाजारभावात काहीशी घसरण दिसून आली आहे. हिंगोली बाजारात हळदीला 13,087 रुपये दर मिळाला. मागील आठवड्यात या हळदीला सरासरी 13,419 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. केंद्र शासनानं तेलाच्या आयात शुल्कात वाढ केल्यानंतर सोयाबीनच्या दरात वर्षभरात पहिल्यांदाच वाढ झाली आहे. दरात तेजी आल्यानं साठवणूक केलेले सोयाबीन बाजारात विक्रीला आले. मागील काही दिवसांपासून सफरचंदाची आवक वाढल्यानं दरात घसरण झालेली आहे. काश्मीर आणि शिमलामधून आवक वाढल्यानं सफरचंदाचे दर घसरलेत आणि त्यामुळे ग्राहकांकडून समाधान व्यक्त होत आहे. मुंबईकरांना आता नवरात्रोत्सवाचे वेध लागले असून देवीच्या मूर्तीवरून शेवटचा हात फिरवण्याचं काम सुरू आहे. यावर्षी मूर्तींची किंमत 15% वाढली आहे. तसंच फ्लोरोसंट रंगाच्या मूर्तींना पसंती मिळत असल्याचं समोर आलंय. राज्यात चिकनगुनियाचे सर्वाधिक रुग्ण नागपूर शहरात असल्याचं समोर आलेलं आहे. आरोग्य विभागानं ही आकडेवारी जाहीर केली आहे. तर त्यापाठोपाठ मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. ओबीसी विजयएनटी आणि एसबीसी विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा प्रतिपूर्ती योजनेसाठी वार्षिक 8 लाख रुपयांची उत्पन्नाची मर्यादा होती. मात्र ती आता रद्द करून त्याऐवजी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र बंधनकारक केलंय. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय. कुलाबा वांद्रे सिप्स मेट्रो 3 मार्गिकेवरील आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्याची प्रतीक्षा आता संपुष्टात आली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भुयारी मेट्रो 3 मार्गिकेतील 12.5 किलोमीटरचा पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. मुंबईच्या अंडरग्राऊंड मेट्रो सेवेचा पहिला टप्पा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होऊ शकतो. पहिल्या अंडरग्राऊंड मेट्रो प्रवासासाठी मुंबईकरांना किमान 10 ते 50 रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे.
गणेशोत्सवानंतर पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव कांदिवली स्थानकादरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामांनी पुन्हा वेग घेतलाय. आज रात्री 12:15 ते पहाटे 4:45 साडेचार तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर असून शिवाजीनगर स्वारगेट मेट्रो मार्गाचं उद्घाटन होणार आहे. पुणे मेट्रोतून एकाच दिवसात 3.5 लाख प्रवाशांनी मेट्रो सफर केली आहे. हा आतापर्यंतचा मोठा उच्चांक आहे. कोल्हापूरहून अहमदाबादला नियमितपणे ये जा करणाऱ्या ग्राहकांची संख्या लक्षणीय आहे आणि त्यामुळे 27 ऑक्टोबरपासून कोल्हापूर अहमदाबाद गुजरात नियमित विमान सेवा सुरू होणार आहे. ऑक्टोबर महिन्यात गांधी जयंतीपासून ते दसऱ्यापर्यंत अनेक मोठे सण येणार आहेत, त्यामुळे बँकांना अनेक दिवस सुट्ट्याही असतील. आरबीआयच्या हॉलिडे कॅलेंडरनुसार ऑक्टोबर महिन्यात बँका जवळपास 15 दिवस बंद असतील. मुंबईत मोटार वाहन विभाग संघटनेनं विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे, त्यामुळे राज्यभरातील 55 आरटीओ कार्यालयातील कामं ठप्प झाल्यानं लायसन्स वितरण आणि वाहन नोंदणीवर परिणाम झाला. आरटीओ कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आरटीओला तब्बल 50 कोटींचा फटका बसलाय. बऱ्याच जणांचं लायसन्सचं कामही ठप्प झालंय, त्यामुळे नागरिकांनाही नाहक त्रास सहन करावा लागतोय. मुंबई राज्य परिवहन महामंडळानं उत्पन्न वाढीसाठी चालक आणि वाहकांना त्याच्या 20% रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्यात येणार आहे. ही रक्कम समप्रमाणात वाटण्यात येणार असून आगारात आल्यानंतर रोख स्वरूपात ही रक्कम देण्यात येईल. मराठा आरक्षणामुळे जाहिरातीत बदल करायचा असून शासनाकडून सुधारित मागणीपत्र एमपीएससीला अद्यापही प्राप्त न झाल्यानं संयुक्त परीक्षेची जाहिरात रखडल्याचं आयोगानं स्पष्ट केलंय. मोठ्या संख्येनं पदं असलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाचंही मागणीपत्र अद्याप प्राप्त झालेलं नाही. मुंबई विद्यापीठाची बहुचर्चित सिनेट निवडणूक सुरळीत पार पडली. या निवडणुकीसाठी सुमारे 55% आसपास मतदान झालं. 28 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालंय. महाराष्ट्र सरकारनं ओबीसी एनटी विजय आणि एसबीसी प्रवर्गातील पीएचडी विद्यार्थ्यांसाठी पूर्ण 100% फेलोशिप जाहीर केली आहे. सरकारकडून मिळणारं हे आर्थिक सहाय्य विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षण आणि संशोधनासाठी फायदेशीर ठरणार आहे. बदलापूरसह देशातील अनेक शाळांमध्ये घडलेल्या लहान मुलांच्या लैंगिक छळाच्या घटनांबाबत सर्वोच्च न्यायालयानं महत्वपूर्ण आदेश दिलाय. लहान मुलांच्या सुरक्षिततेसंदर्भात केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी त्याची प्रत सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत. तिरुपतीच्या प्रसिद्ध लाडूमध्ये जनावरांची चरबी असल्याचं उघड झाल्यानंतरही 3.60 लाख लाडूंची विक्री झाली. अवघ्या 4 दिवसात 14 लाखांहून अधिक तिरुपती लाडू विकले गेले आहेत आणि हे आकडे सामान्य दिवसांच्या सरासरी विक्रीशी सुसंगत आहेत. आता एक मोठी बातमी. बुलढाणा जिल्ह्यात अन्नातून 9 जणांना विषबाधा झाल्याचं कळतंय. दोघ्या बहीण भावाचा यामध्ये मृत्यू झालाय तर 6 जणांवर अकोल्यामध्ये आणि एकावर जळगाव जामोद इथे उपचार सुरू आहेत. दादुलगाव येथील घटनेनं आता खळबळ माजलेली आहे. रोशनी पावरा आणि अर्जुन पावरा हे 2 वर्ष आणि 6 वर्षाचे मृत बहीण भावांची नावं आहेत आणि त्यांचा मृत्यू झाला असल्याचं कळतंय. बदापूर एन्काउंटरनंतर मुंबईमध्ये ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. या बॅनरवर बदलापुरा आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना असाच न्याय मिळणार या आशयाचे बॅनर झळकलेले आहेत. अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर पालघरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय, तसंच राज्यातील पोलिसांचं अभिनंदन देखील केलेलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज बैठक बोलावली आहे. महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची कोल्हापुरात बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि मुरलीधर मोहोळ उपस्थित असतील. विधानसभेपाठोपाठ पश्चिम महाराष्ट्रातील जागांवर या बैठकीत मोर्चेबांधणी केली जाणार आहे. कसबा विधानसभेत दंगेकर समर्थकांनी बॅनरबाजी केलेली आहे. अनेक ठिकाणी आमचं ठरलंय कसब्यात दंगेकर अशा आशयाचे बॅनर लावण्यात आलेले आहेत. मनोज जरांग यांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक पद्धतीनं विचार करत असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलंय. सगेसोर यांच्या बाबतीत आलेल्या हरकतींची छाननी सुरू असल्याचं ते म्हटलंय. बुलढाणा विधानसभेच्या जागेवर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि उभाठा शिवसेनेनं दावा ठोकलेला आहे. बुलढाणा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचं दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सांगितलंय. मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे. रात्री जरांगे यांची प्रकृती जास्तच खालावल्यानं डॉक्टरांनी त्यांना अखेर सलाईन लावलं. सध्या जरांगेंवर उपचार सुरू आहेत.
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धनगर समाज बांधवांनी धडक दिली. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण द्यावं आणि सरकारनं तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली. जळगावच्या चोपडामध्ये उपजिल्हा रुग्णालय परिसरात रुग्णवाहिकेला आग लागली. यात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आगीत रुग्णवाहिका जळून खाक झाली आहे. माथाडी कामगारांचं आराध्य दैवत अण्णासाहेब पाटील यांची आज 91वी जयंती आहे आणि यानिमित्त नवी मुंबईतल्या एपीएमसीमध्ये माथाडी कामगारांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आलाय. याला मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत. अमरावती जिल्ह्यात 8 महिन्यात 180 शेतकऱ्यांनी त्यांचं जीवन संपवलेलं आहे. नापीक जमीन, कर्ज आणि अतिवृष्टी तर कधी दुष्काळ याला कंटाळून शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. पारनेर तालुक्यातील शेतींसाठी पाणी मिळावं या मागणीसाठी भूमिपुत्र संघटनेच्या वतीनं पारनेर तहसील कार्यालयासमोर चक्री उपोषण सुरू आहे. यावेळी पावसाचं वाहून जाणारं पाणी दुष्काळी भागाला द्यावं अशी मागणी करण्यात आली आहे. बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील एका शेतकऱ्यानं हणाच्या पडसाचे प्राण वाचवलेले आहेत. भटक्या कुत्र्यांचा पाठलाग करत कुत्र्यांच्या तावडीतून पाडसाचे प्राण वाचवले. जखमी पाडसाला वनविभागाकडे सुपूर्द करण्यात आले. जुन्नर तालुक्यातील तेजवाडी गावात एका 9 वर्षीय चिमुकल्यावर बिबट्यानं हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झालाय. या हल्ल्यानंतर गावात भीतीचं वातावरण पसरलंय. अकलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथे अतिशय दुर्मिळ असलेल्या राज्य पक्षी हरियालाचं दर्शन झालं आणि त्यामुळे पक्षीप्रेमींनी आनंद व्यक्त केलाय. छत्रपती संभाजीनगरात महानगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. एकता चौक ते जुना पीर बाजार या रस्त्यावरील 22 अतिक्रमणं जमीनदोस्त करण्यात आली आहेत, तर पक्क बांधकाम असलेल्या 22 जणांना नोटीस देण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यातील कोराडीच्या 2190 मेगावॅट विस्तारित वीज प्रकल्पाला मंजुरी देण्यात आलेली आहे. केंद्र वन आणि पर्यावरण विभागानं प्रकल्पाला मान्यता दिली आहे आणि त्या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात स्थानिक तरुणांना रोजगार मिळणार आहे. वाशिम जिल्हा परिषदेनं स्वच्छता हीच सेवा उपक्रम सुरू केला. याअंतर्गत कामरगाव जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करत स्वच्छतेचा संदेश दिला. करवीर निवासिनी अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर स्वच्छतेला प्रारंभ झाला. शनिवारी मंदिरातील गाभाऱ्याची स्वच्छता केली जाणार आहे आणि त्यामुळे दर्शन बंद असेल. तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला 3 ऑक्टोबरपासून घटस्थापनेनं प्रारंभ होणार आहे. त्यापूर्वी देवीच्या मंचकी निद्रेस मंगळवारी प्रारंभ झाला. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात उन्हाळी कांद्याचे अवकाळी पावसानं नुकसान झालंय, मात्र खरे कांदा उत्पादक शेतकरी नुकसानीच्या अनुदानापासून वंचित राहिल्याचा आरोप इथल्या शेतकऱ्यांनी केलाय. नाशिकच्या सर्वसाधारण सभेमध्ये प्रशासनानं रस्ते डांबरीकरण, डागडुजी आणि दुरुस्तीच्या सुमारे 34 कोटींच्या कामांना मान्यता दिली आहे. खड्ड्यांमुळे अनेक भागात वाहतूक कोंडी होते आणि वाहनधारकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावं लागतं. 11वी प्रवेशासाठी 6व्या अंतिम विशेष फेरीची गुणवत्ता यादी मंगळवारी शिक्षण विभागानं जाहीर केली. या फेरीमध्ये पात्र 3753 विद्यार्थ्यांपैकी 3049 विद्यार्थ्यांना अलॉटमेंट देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या दादर ते करी रोड परिसरात 26 सप्टेंबर आणि 27 सप्टेंबरला जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे, त्यामुळे काही भागांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी सरकारच्या तिजोरीत असलेल्या खडखडाटाचा परिणाम अलिबाग विरार कॉरिडॉरच्या कामावर पडताना दिसतोय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या विरोधामुळे कॉरिडॉरच्या कामाला ब्रेक लागलाय. गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदान तंत्र लिंग निवडीस प्रतिबंधित असतानाही त्याचं उल्लंघन केल्यानं मीरा भाईंदरमधील 9 सोनोग्राफी केंद्राचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.